एक एक सा आणि काम फत्ते. पण काय राव, डीबीनी गुंडाळायला अवघ्या काही तासात चोरांचा बाजार. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजडांगे व डीबी पथकाने शासकीय कृषी कार्यालय फोडून अंदाजे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासातच मुद्देमालासहित केले अटक. दिनांक 26/12/2023 ते 27/12/2023 दरम्यान कृषी मंडल अधिकारी कार्यालय सैदापूर हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी धारदार एक्सा ब्लेडने कुलूप कट करून कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरी केले होते. याबाबत कृषी मंडल अधिकारी यांनी दिनांक 27/12/2023 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या आदेशाने डीबी पथक प्रमुख राजडांगे व पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन गुन्ह्याचा तपास जलद गतीने सुरू केला. या एक्सा ब्लेड कुलूप कट केले होते ते ब्लेड घटनास्थळीच मिळून आले आणि तपासाची चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक राजडांगे व पथकाने फक्त एका एक्सा ब्लेडच्या आधारे नमूद गुन्ह्याचा उलगडा करत गुन्हा करणाऱ्या आरोपी नामे अखिलेश सूरज नलवडे व आदर्श विनोद कोरे, दोन्ही राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी उगलेवाडी तालुका कराड, यांना ताब्यात घेत नमूद गुन्ह्यातील अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी एक्सेस 125 मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक डुबल करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजडांगे, सहाय्यक फौजदार आर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, पोलीस शिपाई महेश शिंदे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, वैभव पवार, सोनाली मोहिते, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव यांनी केली आहे.